अडी अडचणी आल्या ते मी स्वतःच्या हद्दात सांगते आणि ऍज अ साहित्यवाई स्त्री शिक्षणाचा दिवा अखंड तेवत राहावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्योतीची मी पंक्ती आहे. मिळाल्यानंतर माझं लगीन झालं. आमचं हे लईश मिल होत. स्टार तो काय गेली वाचित बसायचं. मला वाटायचं यांना एकदा विचारावं हे असला पण का चेंज करते. परफेक्ट रायचर आहे तो. मला लई काय वाटलं तरी मी एका दुसऱ्याला केला आणि विचारलं अहो असला पण का विचार करताय. तेव्हा त्यांनी माझ्याकडं मोठं मोठं डोळं करून बघितलं. मी म्हणत घाबरलेच की त्यांनी मला म्हटलं अग सावित्री मी मुलींची शाळा काढावी म्हणतोय मुलींना शिकवावं म्हणतोय परंतु मुलींना शिकवण्यासाठी कोणीच तयार होत नाही. त्यांनी थोडा विचार केला आणि माझ्याकडे पाहत म्हटलं तू शिकवशील मुलींना देशील मला सांग या मुलींची शाळा काढायला. तर मी म्हटलं मॅम पहिली अडाणी आणि मॅम कशी काय शिकविणार मुलींना. तेव्हा त्यांनी मला म्हटलं मी शिकवेन तुला. आणि त्या दिवसापासून त्यांनी मला शिकायला सुरुवात केली. परत शिकत असताना कसं तरी व्हायचं बाई. अगं तुमच्या काळात बाई माणसाने शिकणं म्हणजे फार मोठे प्रिंसिपल कसं म्हटलं जायचं. तरी मी शिक्षण घेतलं आणि शिक्षित झाले. खरं आज या सर्व शिकलेल्या मुलींकडे पाहून मला अभिमान वाटत आहे जिच्या हाती शिक्षणाची पण